नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनिअर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न आहेत व्हिडिओ आपण दिलेले आहे फॉर्म सबमिशनचा तर विद्युत सहायक असेल की आपलं अकाउंट असिस्टंट असेल किंवा कुठल्याही पोस्टसाठी आपण तो कॉमन व्हिडिओ घेतलेला आहे फॉर्म सबमिशनचा परंतु दहा वेळा एकच एक गोष्ट सांगितल्यावर सुद्धा ऍड नीट न वाचता म्हणजे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलेलंच नाही असं लक्षात येतं मुलांच्या स्पेशली आयचे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो ते व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा क्लिअर कट दिलेला आहे तरी मला एकच एक प्रश्न दहा दहा वेळा विद्यार्थी विचारत आहे त्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ घेतो आहे परत एकदा तुम्हाला सांगण्यासाठी महावितरण भरती त्यामधलं विद्युत सहायक असेल किंवा अकाउंट असिस्टंट असेल किंवा जी एईईईचं जे आहे यांनासुद्धा हा ही इन्फॉर्मेशन माई उपयोगात पडेल असं मला वाटतं तुमचे जे प्रश्न आहे तुम्हाला जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी सध्या रीड करतो आहे आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न स्किप करू नका कुठेतरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो स्पेशली आय टी विद्यार्थ्यांना पडलेला आहे बाकी आपले कॉमर्स ग्रॅज्युएट असतील किंवा ज्युनियर अकाउंट असिस्टंट असेल त्या सुद्धा आणि बाकीचे सुद्धा पोस्ट आहे किंवा दहावीचे मार्क्स कुठले भरायचे ठीक आहे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला आहे त्याचं उत्तर मी ऑलरेडी फॉर्म सबमिशनच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे प्लस आपले जे नोटिफिकेशन आहे एकोणतीस बारा दोन हजार तेवीसची त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेवन पॉईंट सेवनच्या याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मी हायलाईट करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनिअरवर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांचे कमेंट सुरू आहे प्रश्न सुरू आहे कारण की पहिले घाई केली पहिले काय झालं की जसं फॉर्म सुरू झालं एक तारखेला एक मार्चला तसेच फॉर्म सबमिशन मुलांनी सुरू करून दिलं म्हणजे अति इतके हुशार अतिहुशार मुलं आहेत आपले की ज्या दिवशी ॲड येते त्याच दिवशी फॉर्म भरतात आणि मग चुका करतात आणि मग म्हणतात सर फॉर्म चुकला आता काय करू परत भरू का ठीक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो स्पष्ट दिलेलं आहे सेवन पॉईंट सेवनच्या मुद्द्यामध्ये मी विद्युत सहायक ॲड ऍड वाचतो आहे वा त्याच्यामध्ये सेवन पॉईंट सेवनचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघा शेवटची लाईन उमेदवारांनी सरासरी गुण टाकायचे दहावीचे ठीक आहे सरासरी म्हणजे तुमचे जे सहा सब्जेक्ट आहे त्याचे सरासरी काढायची टोटल करायचं टोटलमधलं जे पर्सेंटेज आहेत ते करायचे म्हणजे टोटल जे काही असेल तुमच्या सहाशेपैकी तुमचं जे काही पर्सेंटेज येते ते पर्सेंटेज तिथे टाकायचे असतात इथे बघा ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे शेवटची लाईन उमेदवारांनी एस एस सी परीक्षेतील सरासरी गुणांची नोंद करावी म्हणजे बेस्ट ऑफ सिक्सची बेस्ट ऑफ फाईव्ह गुणांची नोंद ग्राह्य धरण्यात येणार नाही क्लिअर कट दिलेला आहे तरी विद्यार्थी मित्र काहीही नीट न वाचता व्हिडिओ नीट न बघता घाई स्किप करतात व्हिडिओ स्किप करतात आणि पुढे जातात इतके अतिउशार असतात की व्हिडिओ स्किप करतात आणि पुढे जातात महत्त्वाची माहिती सोडून देतात ठीक आहे मी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे सहा सब्जेक्टचे मार्क इथे टाकायचे आता याच्या पलीकडे विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा आहे तर बऱ्याच जणांना कळलेला आहे की बेस्ट ऑफ फाईव्ह चालणार नाही बेस्ट ऑफ सिक्स लागतील किंवा सिक्स सब्जेक्टचं लागेल हे समजलेलं आहे पण तरी आता फॉर्म भरायचं की नाही भरायचं कारण की आता चुका तर केलेलं आहे मग आता काय करायचं तर मित्रांनो फॉर्म परत भरणे न भरणे हा तुमचा पर्सनल डिसिजन आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा याच्या आधी जी भरती होत होती ती दहावीच्या मार्चच्या बेसिसवर होती होत होती किंवा आय टी आयच्या बेसिसवर आपण म्हणू शकतो आधी तर ते आता नाही आहे आता ऑनलाईन टेस्ट आहे आता ऑनलाईन टेस्ट असल्यामुळे हे जे गुण आहे याला काही महत्त्व नाही आहे तुमचे फिफ्टी पर्सेंट असो का सेव्हन्टी पर्सेंट असो का नाईंटी पर्सेंट असो त्याला काहीही महत्त्व नाही आहे तुम आणि एक आणखी मला जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये मला काही जणांचे कमेंट आले की सर सर्टिफिकेट जसं नॉन क्रिम्युलर आहे किंवा भूकंपग्रस्त आहे तुमचं प्रकल्पग्रस्त आहे किंवा आणखी काही सर्टिफिकेट्स आहे बरेचसे सर्टिफिकेट का सर्टिफिकेट तुम्ही जाईल असेल तर ते मार्चचं चालते का किंवा आता काढले तर चालते का बघा हा सुद्धा माझं मत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुमच्याकडे एकोणतीस बाराच्या आधीचं डॉक्युमेंटच नाही आहे तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल एकोणतीस बाराच्या आधीचं नाही आहे ठीक आहे तर त्याचा काही मी सांगून काही उपयोगच नाही ना तुम्हाला आताचा काढून आताचं लावा लागेल साधी गोष्ट आहे ते डिसिजन तुम्ही घ्या आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की तुमचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते फॉर्म सबमिशनच्या लास्ट डेटपर्यंत म्हणजे वीस मार्चच्या वेळेस ते व्हॅलिड असलं पाहिजे एक आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे मला बरेच प्रश्न आले त्यावर की एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागेल ला 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 का की डब्ल्यू आर लागेल का बघा ला इथे एक त्यांनी एक छोटंसं एक पॉईंट दिलेलं आहे सहा पॉईंट अकरा पॉईंट तीन आणि सहा पॉईंट अकरा पॉईंट चार सहा पॉईंट अकरा पॉईंट तीनमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी वगळता वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवर निवडीकरता दावा करू इच्छिताना महिलांना त्या त्या मागास वर्गातील येथील बहुजन समाज वेळेवर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे बघा नॉन क्रिमिलर लागत नाही कोणाला एस सी एस टीला असं यांनी तेरा सहा पॉईंट अकरा पॉईंट तीनमध्ये म्हटलं आहे आता सहा पॉईंट अकरा पॉईंट चारमध्ये बघा अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय प्रमुख महिलांना आरक्षित असलेल्या पदांवर निवडणुकीचा दावा करू इच्छानंद महिलांना इतर मागास व बहुजन समाज शुद्धीपत्रक वेळोवेळी विहीत केलेले असले आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचे सादर करणे आवश्यक राहील बघा दोन कॉन्ट्रास्ट आहे सहा पॉईंट अकरा पॉईंट तीनमध्ये मध्ये ते म्हणतात की एस सी एस टीला नॉन क्रिमिनल लागणार नाही आणि सहा पॉईंट अकरा पॉईंट चारमध्ये मध्ये ते म्हणतात की एस सी एस टीला आणि इतर कॅटेगरीला नॉन क्रिमिलर लागेल नॉन क्रिमिलर एस सी एस टीला लागत नाही परंतु डब्ल्यू आर सर्टिफिकेट जे ज्या कॅटेगरीला तुम्ही काढू शकत असाल बऱ्याचशा याचे डब्ल्यू आर सर्टिफिकेट निघतच नाही फॉर एक्झाम्पल ओबीसीचं निघत नाही एक सचिन म्हणून आहे त्यांचा प्रश्न आहे सर मी एन टी सी कॅटेगरीचा आहे माझ्याकडे अप्रेंटिस आहे मी वितरणचा फॉर्म अप्रेंटिसमधून भरला तर माझी निवड एन टी सी अप्रेंटिस आणि ओपन अप्रेंटिसच्या राखीव जागांमध्ये होईल का तर कसं आहे की अप्रेंटिस तुझं आहे ते अप्रेंटिसला यस करायला काही हरकत नाही कारण ते एन टी सी प्लस अप्रेंटीस दोन्हीचं तुला रिझर्वेशन मिळेल प्रसाद जाधव म्हणून आहे त्यांचा प्रश्न आहे की सर अप्रेंटिशिपचा कट ऑफ किती लागेल अप्रेंटिसचा कट ऑफ हा खूप लो जात नाही परंतु तो कॅटेगरीनुसार व्हॅरी करतो एस टी कॅटेगरीचं अप्रेंटिसचं कॅटेगरीच लो जातो डब्ल्यू आर तुम्ही असाल वुमन रिझर्वेशन प्लस अप्रेंटिस असेल तो आणखी लो जातो ठीक आहे असं काही नाही समजा आता ओपनचा नाईंटी फाईव्ह पर्सेंनाईंटी फाय जाईल दीडशेपैकी तर हा एटी फाय एटीपर्यंत येऊ शकतो ठीक आहे एट्टी एटी एटी फाय जास्त हाय जास्त लो जात नाही असं ठीक आहे दीडशेपैकी दोन जणांचे प्रश्न असे आम्ही कॉमन प्रश्न सांगतो की अल्फाबेटमध्ये चुकले आहे वडिलांच्या आईच्या किंवा एखादं मार्कामध्ये चुकलेलं आहे कुठेतरी पर्सेंटेजमध्ये चुकलेलं आहे तर या याच्यासाठी तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही याची तुम्हाला अफिडेव्हिट द्यावं लागते वेळेवर की माझं असं असं अल्फाबेटमध्ये चूक झाली आहे तर ती अशी ओरिजिनल बा असं आहे ठीक आहे तेवढं ॲफिडेविटमध्ये होऊन जाते ठीक आहे आणि बाकी काही जणांचे असे आता मी तुम्हाला जनरल सांगतो काही जणांचे प्रश्न असे आहेत की सर माझं ब्लू पेननी झालं ब्लॅक पेननी झालं मित्रांनो त्यांनी जे सांगितलं आहे तेच आवश्यक आहे जर तुम्ही आताही करेक्शन करेक्शन तर होत नाही त्याच्यामध्ये एकदा सबमिट झालं की परंतु तुम्हाला जर परत फॉर्म भरायचं असेल तुम्ही भरू शकता रिस्क घेऊ नका एक आहे योगेश यांचं नाव आहे फॉर्म भरताना सेल्फ डिक्लेरेशन लागत आहे परंतु त्याचा फॉर्मॅट दिलेला नाही कुठे मिळेल आपलं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोल याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला आपण शेअर केलेलं आहे डिक्लेरेशन शेअर केलेलं आहे दोन तीन दिवस आधी शेअर केलं आहे तुम्ही बघू शकता तू बरेचसे असे प्रश्न आहेत की जे विनाकारांचे आहे क्लिअर कट त्यांनी ॲडमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे एकोणतीस बाराच्या आणि आपल्या आपण व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता ते तुमची चॉईस आहे पुढे महावितरण काय डिसिजन घेते आता सध्या सांगणं कठीण आहे त्यांचा आलं तर कारण की असे बरेचसे इन्सिडेंट झालेले आहे आणि तिथे डिव्हिजनवाले म्हणतात की आता झोनमध्ये जा तिथे काय हेड ऑफिसला जा मुंबईला आणि तिथे तुम्ही क्लिअर करा तुमचा काय इशू असेल तर त्याच्यामुळे इशू निर्माण करूच नका शक्यतोवर फॉर्म व्यवस्थितच भरा वाटलं तर रिपीट भरा परंतु प्र व्यवस्थित भरा अजूनही वेळ गेलेली आहे वीस तारखेपर्यंत डेट आहे ठीक अकाउंट असिस्टंट जे आहे त्याची टेस्ट सिरीज आपण आता सुरू करतो हो। आहोत आज किंवा उद्याच्या डेटमध्ये ते आपल्या ॲपवर म्हणजे इंजिनिअर मुला आपला ॲप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल ते डाउनलोड करून ठेवा तिथे टेस्ट सिरीज आपल्या उद्यापासून सुरू होतील मी ऑलरेडी त्यावर काम सुरू आहे ठीक आहे आता सध्या सब्जेक्ट टेस्ट आपण काही दोन तीन अपलोड केलेलं आहे आणि तर सध्या आपण फी कमी ठेवतो हो आहे जे प्रश्न विचारू शकतात किंवा जे प्रश्न अकाउंट रिलेटेड येऊ शकतात किंवा आपल्या कॉमर्स रिलेटेड येऊ शकतात त्याची पूर्ण सिरीज पूर्ण घेणार आहे त्याच्यामध्ये साधारण दहा ते, पुरुना सीरीज पुरुना ते बारा सब्जेक्ट वाईज आणि काही फुल लेंथ टेस्ट टाकायचा मी प्रयत्न करेल एक्झॅक्टली टेस्ट किती राहील ते सांगणं कठीण आहे परंतु सब्जेक्टिव्ह टेस्ट कमीत कमी दहा ते बारा राहतीलच आणि ते स्टेप बाय स्टेप मी अपलोड करेल जो पेपर असतो मी अकाउंट असिस्टंटबद्दल बोलतो आहे तो इंग्लिशमध्ये राहतो मराठीमध्ये राहत नाही त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे बा बारा पॉईंट पंचवीसचा पॉईंट आहे मा नोटिफिकेशन बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इंग्लिशमध्ये हा पेपर राहणार आहे मराठीमध्ये राहणार नाही त्याच्यामुळे आपली जी टेस्ट सिरीज आहे ती इंग्लिशमध्येच राहणार आहे आणि सध्या आपण फी अतिशय कमी ठेवलेली आहे वन नाईंटी नाईन फक्त फी आहे टेस्ट सिरीजची आणि जसे जसे पुढे टेस्ट अपलोड होतील एका महिन्यामध्ये किंवा पंधरा वीस दिवसामध्ये तसं तसं त्याची फी आणखी वाढू शकते टेस्ट तुम्हाला दोन ते तीन अटेम्प्ट द्यायचा मी प्रयत्न करेल सध्या दोन अटेम्प्ट ठेवणार आहे पुढे आणखी एखादा अटेम्प्ट वाढवून देईल मी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे क्वेश्चनचे सोल्युशन ते सगळ्याचे सोल्युशन नाही आहे जिथे जिथे सोल्युशनची गरज आहे तिथे सोल्युशन दिलेलं आहे ते वॉनलाईन क्वेश्चन आहे तिथे सोल्युशनची गरज नसते तर असे करतो मित्रांनो की तुमच्या महत्त्वाचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील या या व्यतिरिक्त तुमचं काय डिसिजन असेल फॉब सबमिशनचं परत फॉर्म भरायचं ते तुम्ही घेऊ शकता बाकी जास्तीत जास्त माहिती माझ्याकडून सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो अकाउंट असिस्टंटची जी बुक लिस्ट आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात आपले व्हिडिओ येणार आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड आहे सब चॅनल सब्सक्राइब केला नसेल तर सबक्राईब करून ठेवा बेलायकन सुद्धा क्लिक करून ठेव जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा धन्यवाद मित्रांनो